हॅलो, नमस्कार. मी रश्मीच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आत्ताचा हा जो लुक बघताय तुम्ही, तो नऊवारीमधला लुक दिसतोय आराध्याचा. आणि सकाळी खूप लवकर जायचं होतं स्कूलमध्ये, त्याच्या स्कूलमध्ये प्रोग्राम आहे, फंक्शन होतं. सो जे सर्व साहित्यिक आहेत, जे कवी कवयित्री वगैरे आहेत, तर त्या सर्वांना त्यांना दिलेलं होतं, कोणाकोणाला प्रत्येक एक कॅरेक्टर दिलेलं होतं स्कूलमध्ये. सो हिला कोणता कॅरेक्टर भेटलेला आहे तर ते तुम्ही बघाच, पुढे बघा. आणि छान आहे, स्पीचसुद्धा खूप छान बोलली आहे ती. तर इथे मला नंतर आठवलं की पदर वगैरे घेतलेला आहे, त्यामुळे मग मी पुन्हा तो पदर जो आहे तो काढला. आणि त्याच्यानंतर तिला मग हे पिनअप केलं, तिथे एक पिन टक केली, म्हणजे की पदर तो सरकू नये तसं. तर साडी जी होती ती एकदम प्युअर कॉटन आणलेली आम्ही, त्यामुळे तसं ती सरकणारच नव्हती. तर नऊवारी कशी नेसवली हा जो व्हिडिओ आहे, तर तो तुम्हाला लवकरच अपलोड होईल आपल्या चॅनेलवरती. सर तर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. सर तर इथे मी थोडंफार नॉर्मलच तयारी करायची होती, तर मी तिला तयारी वगैरे केली अशी. आणि मेन म्हणजे तिचा स्पेक्स होता तर तो वगैरे घातला. तर आज आहे आराध्याचं स्पीच आहे स्कूलमध्ये. तर तिला बहिणाबाई चौधरी हे कॅरेक्टर लिहिलेलं आहे, जे की कवयित्री आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या ज्या कविता आहेत त्या किती फेमस आहेत सगळ्या कविता. आणि आजही त्या कविता आपण नेहमी गुणगुणत असतो कधी कधी. तर ते कॅरेक्टर तिला भेटलेलं आहे. सो मी अशा प्रकारे रेडी केलेलं आहे तिला. फायनल हा तिचा लुक आहे, कारण पदर घेऊन वगैरे आहे. तर इथे टक केलेलं आहे, तुम्ही आता त्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल पूर्ण तो व्हिडिओ. सो मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते तिचा हा लुक. असा हा असा पदर घेतला आहे इथे, आणि इकडून ही अशी नऊवारी साडी वेअर केलेली आहे. मागून पण मी दाखवते, पाठीमागून हा पदर आहे. आणि हे अशा प्रकारे केलेलं आहे, इथे बघू शकता. तर छान वाटायला लागलं, म्हणजे बऱ्यापैकी मी पण ट्राय केलं असं पहिल्यांदा. म्हणजे बऱ्याच वेळा नेसवली आहे मी तिला नऊवारी. आता तिचं फंक्शन होतं, आता डान्स होता, त्यावेळी पण मम्मी नेसवली. आणि त्यानंतर म्हणजे बऱ्याच वेळा नेसून मग ती प्रॅक्टिस झाली. मला तर इतकं येत नव्हतं ते काही नऊवारी वगैरे नेसवता, बट झाली प्रॅक्टिस करून प्रॅक्टिस झाली त्याची. सो आता घेऊन जायचं आहे, खूप लवकर आहे, म्हणजे 8 वाजताच तिला घेऊन जायचं आहे आता स्कूलमध्ये. त्यामुळे थोडंसं लवकर तिला पण उठवलं आणि मला पण सगळ्या गोष्टी आवरून हे केला. तर ती आल्यानंतर तिचं स्पीच काय होतं तर ते मी तुम्हाला दाखवते, कारण की स्पीच आहे छोटंसंच आहे, जास्त नाही घ्यायला सांगितलेलं. बट काय कशाबद्दल आहे तर ते सगळं मी तिच्याकडून आल्यानंतर मी ते करून घेते. सो आता मी तिला घेऊन जाते पटकन स्कूलमध्ये जाऊन यायचे, आणि मग तुमच्याशी बोलते. हा आहे कवयित्री बहिणाबाईंचा फायनल लुक आहे हा. अशा पद्धतीने साडी मी नेसवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे पाठीमागून पदर घेतलेलं आहे असं, आणि एकदम परफेक्ट साडी आलेली आहे. ऑल द बेस्ट. थँक यू. व्यवस्थित चांगलं बोला. हां ठीक आहे, बाय. गुड मॉर्निंग, मैं हूँ बहिणाबाई. तो मैं आज आपको उनके बारे में थोड़ा सा कुछ बताना चाहती हूँ. तो बहिणाबाई एक कवयित्री थी. बहिणाबाई निरक्षर थी, इसलिए जो कविता वो गाती थी वे पड़ोसी के लोग लिखा करते थे. उनके विशेष कविताएं हैं, अरे खोप्या मडी खोपा, मन मन वढ़ाय वढ़ाय, अरे संसार संसार, यह है विशेष कविताएं. तो मैं आपको उनमें से छोटी सी एक कविता सुनाकर दिखाऊंगी. अरे संसार संसार, जसा तवा चूल्यावर, आधी हाताला चटके, त्या मिळते भाकर. अरे संसार संसार. थँक्यू. आराध्याला घ्यायला आली आहे मी, हे बघा फस्त पदर घेऊन राहिलेली. आता इथे ऊन खूप आहे सध्या, म्हणजे सकाळी लवकर गेलेली आणि यायला इतका लेट होते. मी पण घाईघाईमध्ये आली तशी आणायला तिला घेऊन जाते आता आराध्याला. आणि त्यानंतर परत आता स्कूलला जाणार आहे. स्कूल नाही जायचं, पण जावं लागतं. ओके. हा माझी फ्रेंड होती ना, ती पण म्हणजे साडी राहिली आहे ना व्यवस्थित. हो
साड़ी एकदम व्यवस्थित परफेक्ट आली आहे मला नेसवायला मिळते आहे. सुबह मी घरी गेल्यानंतर मी तर विचारते तिला काय काय झालं ते. काय झालं? अच्छा नंतर सांगतेस का? बघा तिला साडी सुद्धा नको वाटायला लागले ठेवायला. हो तर मी पहिलं तिचं चेंज करून घेते आधी आणि मग, कारण की तिला खूप ते पिना वगैरे लावलेत ना सेफ्टी पिना, त्यामुळे तिला टोचत असेल आणि मेन एकतर गर्मी आहे इतकी त्यामुळे. सो मी काढते तिची साडी. सो याच्यानंतर ना तिने काही शूट करू दिलं नाही आहे, खूप गर्मी होत होती त्यामुळे. तर मी पण म्हणलं ठीक आहे जाऊ दे म्हणलं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.